Good afternoon, children. Today, we are going to take our next part of cell biology and biotechnology. We were seeing the applications of cell biology and biotechnology, and in that, we are seeing cloning point. So, there are two types of cloning. The first one is reproductive cloning, and second is therapeutic cloning. We have studied what is mean by reproductive cloning, and now therapeutic cloning. Therapeutic cloning is used to cure the diseases, generally mainly those diseases which are completely hereditary diseases. Similar to cells, genes can also be cloned, and millions of copies of same genes can be produced. On this principle, this therapeutic cloning is done. Those can be used for gene therapy and other purposes. Controlling the inheritance of hereditary diseases. What are the uses of therapeutic cloning? See, first is controlling the inheritance of hereditary diseases. Second is continuation of generation. Enhancing the specific tendency may become possible. If specific property we have to enhance in the next generation, that also can be done with the help of this type of cloning. However, there is worldwide opposition to human cloning on various issues. Fourth one is industrial products or white biotechnology. Various industrial chemicals can be produced through less expensive processes. For example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. Alcohol is very useful product in commercial field, industrial field, and it is produced with the help of sugar molasses. But it is, that means yeast, transgenic yeast is used to enhance the process. Ata marathit paha, upacharatmak cloning. केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूल पेशींची निर्मिती करता येते. संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवर या मूल पेशींच्या मदतीनेच उपचार होऊ शकतात. आता हे आपल्याला माहीत आहे, परंतु पेशीच नव्हे तर पेशीच्या आतल्या जनुकांचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार केली जातात. जनुकीय चिकित्सा व इतर हेतूंसाठी त्यांचा वापर होतो. आता त्याचे उपयोग कोणते बघा. क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे ह्या गोष्टी शक्य होतील. परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभरात विरोध झालेला आहे. आता पुढे बघा, औद्योगिक उत्पादने, श्वेत जैव तंत्रज्ञान. विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियांच्याद्वारे निर्माण करता येतात. उदाहरणार्थ, सुधारित ईस्ट वापरून मळीपासून मद्य निर्मिती, अल्कोहोलची निर्मिती उसाच्या मळीपासून करतात. परंतु त्या प्रोसेसला आणखीन जास्त वेग देण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये होण्यासाठी सुधारित ईस्ट वापरतात. आता पुढचा उपयोग आहे पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान यांच्यामध्ये. आता यामध्ये बघा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून पर्यावरणविषयक बरेचसे प्रश्न सोडवता येणं आता शक्य झालेले आहे. सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडले पाहिजेत. किंवा का म्हणजे असं का केलं पाहिजे, तर ज्यावेळी कचरा पाण्यात सोडला जातो किंवा कचरायुक्त पाणी सोडलं जातं पाण्याच्या साठ्यामध्ये, त्यावेळी त्या सांडपाण्यामध्ये खूप सेंद्रिय पदार्थ असतात. आणि असं सांडपाणी नद्यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये जर सोडलं, तर त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिडीकरण पाण्यातच घडून येतं आणि त्यासाठी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो. आणि त्यामुळं काय होतं की
म्हणजे जलसृष्टीमधले जे सजीव आहेत त्यांच्या श्वसनावर प्रतिकूल परिणाम होतो. आणि म्हणून ह्यावर उपाय म्हणजे की विघटन कचऱ्यातला जे पाण्यातला जो कचरा आहे त्याचं अगोदरच बाहेर विघटन करायचं आणि नंतर ते पाणी सांडपाणी नद्यांमध्ये सोडायचं. घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म जीवाणूंचा वापर केला जातो. दुसरा उपयोग आहे नवीन जैव तंत्रज्ञान पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे शेतीमध्ये फक्त जर जैविक शेती असेल तर त्याच्यामध्ये जैविक पद्धतीची उपाययोजना, जैविक पद्धतीची कीटकनाशके, जैविक खतं, जैविक संवेदके ह्यांचा वापर केला जातो. आता सुडोमोनॉस, आता फायटो रिमेडिएशन म्हणजे जैव उपाययोजना म्हणजे काय, तर वनस्पती आणि सूक्ष्मजीव जे आहेत त्या सजीवांचा वापर करून आपण पाणी किंवा सांडपाणी किंवा जमिनीवरचा कचरा ह्यांच्यातली विषारी रसायनं आणि प्रदूषकं नष्ट करून टाकतो किंवा आपल्याला ते शोषून घेता येतात. आणि यासाठी वनस्पतींचा जर वापर करण्यात आला तर त्याला फायटो रिमेडिएशन असं म्हणतात. आणि त्याची ही उदाहरणं आहेत म्हणजे वनस्पतींचा वापर करून कचऱ्यामधले पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन ह्यांच्यातली विषारी आणि प्रदूषक असलेली घटक नष्ट करणे. त्याची उदाहरणं बघा फायटो रिमेडिएशनची. सुडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. टेरिस विटाटा ही एक वनस्पती आहे नेचेवर्गीय टेरिडोफायटा गटातली. ही वनस्पती जर जमिनीवर लावली तर त्यामध्ये आर्सेनिक धातू की जो खूप विषारू आणि जड आहे असा धातू ती शोषून घेते. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत असलेली एक मोहरीची जात आहे आणि ती जात सेलेनियमसारखं खनिज मोठ्या प्रमाणावर शोषून घेते कारण हे खनिज म्हणजे मातीचं प्रदूषण करतं. सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक हे शोषून घेऊ शकतं. युरेनियम आणि आर्सेनिक हे घातक अशी मूलद्रव्ये आहेत, प्रदूषक अशी मूलद्रव्ये आहेत. डायनोकोकस रेडिओड्युरन्स हा एक जीवाणू आहे आणि सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. हे त्याचं महत्त्वाचं आहे बाब की किरणोत्सारी पदार्थांचा तो प्रतिकार करतो. डायनोकॉकस रेडिओड्युरन्स त्याच्यात जनुकीय बदल करण्यात आले असून कचऱ्यातील अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी आता त्याचा वापर केला आहे. आपणच पाहिलेलं आहे की अणुकचरा किती घातक आहे आणि त्याच्यामध्ये डिनिओकोकस रेडिओड्युरन्स नावाचा जीवाणू आता वापरतात. अल्फाल्फा गवत, तीन पाती गवत आणि राय यासारख्या गवताच्या प्रकारांचा उपयोग वनस्पतीच्या द्वारा उपाययोजनेसाठी करतात. आता हेच इंग्लिशमध्ये बघा एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. Sewage should be released into the rivers only after oxidation with the help of microbial technique. आता याच्यामध्ये बघा की आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितलं की सुएज इज रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिवर्स अँड ऑर्गॅनिक मॅटर्स अँड सो ऑर्गॅनिक मॅटर्स इन इट स्टार्ट ऑक्सिडेशन अँड फॉर दॅट dissolved oxygen is used for that oxidation or decomposition of the all type of wastage in the water and due to this level of dissolved oxygen is decreased and that adversely affect the aquatic life. So it has become possible to solve environmental problem and sewage should be released into the rivers only after oxidation with the help of microbial technique. Microbes are useful on large scale while production of compost by treatment on solid organic waste matter.
When we turn solid organic waste matter into compost, then microbes can be used on large scale. So compost is also produced easily. Now, what is mean by bioremediation, biopesticides, biofertilizers, biosensors? These are the processes, or these are the substances which are some new concept in biotechnological methods. Bioremediation means remedy on certain type of diseases on the crops. That then pesticides in which biological factors are used, fertilizers, biofertilizers, biosensors. So these are the new concepts in biotechnological method. Bioremediation means either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with what? With the help of plants and microorganisms. And this complete process is called as bioremediation. If plants are used for this purpose, it is called as phytoremediation. Some examples of bioremediation are as follows. The Pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutant from soil and water. You learn well all these uses of different biological factors. The fern teres vitata. Fern is pteridophyte types of plants, and teres vitata is a fern which can absorb the arsenic from the soil, and arsenic is very toxic substance. Genetically modified variety of Indian mustard, mohri, mustard manje mohri, genetically modified Indian mustard can absorb selenium from the soil, and selenium is also harmful element. Sunflower can absorb uranium and arsenic. The bacterium Deinococcus radiodurans, what is the name? Deinococcus radiodurans is highly radiation resistant organism. Very important, radiation resistant organism. It has been genetically modified and used to absorb the radiations from radioactive debris, wastage, radioactive debris. That is, that means the radiations are absorbed with the help of this bacteria. Grasses like alfalfa, clover and rye are used in phytoremediation. Now next is food technology, Anna Tantragnan. आता बघा याच्यामध्ये फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगार आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज वी अर्लियर नो. दीज फूड आयटम्स आर प्रोबॅबली द ओल्डेस्ट वन्स प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. राईट फ्रॉम 2,000 to 3,000 years ago इन अवर पुराणाज ऑल्सो that cheese, then yogurt, buttermilk, then ghee was, that means there are mentioned. And so this biotechnology is used since ancient period. Now very important use is sixth use, DNA fingerprinting. DNA sequence of each person is unique. Pratyekacha different asto, pratyekacha unique asto. As that of the fingerprints. आणि फिंगरप्रिंटसुद्धा असा DNA प्रमाणेच वेगळा असतो. Due to this, identify of any person can be established with the help of its available DNA. Whatever part of its body is available, then we can isolate the DNA and we can check the DNA. This is called as DNA fingerprinting. As in crimes, etc., we observe in different serials or cinemas. It is mainly useful in forensic science. Identify of the criminal can be established with the help of any part of its body found at the site of crime. That means hair or nails or blood
or any type of, that means muscles, if they are got, then DNA from that we can find out, identify the criminal. Similarly, identify of father of any child can be established. This research is performed in Center for DNA Fingerprinting and Diagnostic, Hyderabad. This work is done in Hyderabad. Marathit baga anna jaiva tantradnyan, pav, cheese, madya, beer, dahi, vinegar, ityadi anna padarthanchi nirmiti sukshma jivancha madatine keli jate. Ya vastu jaiva tantradnyanacha adhare tayar karnyat alelya कदाचित सर्वात जुन्या वस्तू असतील. कृष्णाच्या काळापासून आपण दही, दूध, तूप, लोणी बघत आलेलो आहे, म्हणजे ती बायोटेक्नॉलॉजी आपल्या इंडियात हजारो वर्षांपूर्वीपासून वापरण्यात येत आहे. DNA फिंगरप्रिंटिंग, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडणसुद्धा एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. या तंत्राचा वापर गुन्हे निदान शाखेमध्ये, शास्त्रामध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटवता येते, तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते. हे संशोधन हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक्स या केंद्रात केले जाते. नाव वी विल गो टू इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट अँड इन दॅट द फर्स्ट रिव्होल्युशन इज ग्रीन रिव्होल्युशन. वी विल सी ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन अँड ब्ल्यू रिव्होल्युशन. आउट ऑफ दॅम द फर्स्ट इज ग्रीन रिव्होल्युशन. प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन. देर आर प्रॉब्लेम्स of population explosion in India, and due to that there was very poor quantity of food available for the people or citizens of India, and the food was produced or crops were taken with the help of traditional methods, and some of them were with very poor quality and quantity also. Various methods. So what happened then? Then various methods, green revolution was, that means purposely the efforts were done by the government of India to increase in the yield of agriculture. So various methods applied for harvesting maximum yield from minimum land are collectively called as green revolution. जमीन तेवढीच आहे, मिनिमम लँडपासून मॅक्झिमम इल्ड हार्वेस्ट करण्यासाठी वॉट एवर डिफरंट मेथड्स वेअर अप्लाइड ऑल टुगेदर आर कॉल्ड ॲज ग्रीन रिव्होल्युशन. ह्या सगळ्या प्रयत्नांना ग्रीन रिव्होल्युशन असं म्हटलं जातं. इम्प्रूवाइज्ड ड्वार्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, proper use of fertilizers and pesticides and water management has led to increased production of food grains, and thereby large population had been saved from hunger. काय करण्यात आलं? गहू आणि तांदूळ ह्यांची सुधारित छोटी जात, त्याच्यानंतर खते आणि कीडनाशके ह्यांचा सुयोग्य वापर, आणि मेनली जलव्यवस्थापन, या गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. डॉक्टर नॉर्मन बर्लॉक USA अँड डॉक्टर MS स्वामीनाथन इंडिया हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन ग्रीन रिव्होल्युशन. रिमेंबर द नेम्स वेल फॉर MCQ. फॉर एक्झाम्पल, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली, नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर अँड अलाइड ब्रांचेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, नॅशनल पोमग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर, ह्या विविध संस्थांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. आपल्या बारामतीमध्ये पण माळेगावच्या ठिकाणी, माळेगाव खुर्दमध्ये नियाम्स नावाची संस्था आहे, आणि ही संस्थासुद्धा
आयसर ह्या संस्थेशी म्हणजे संलग्न आहे आणि तिथून खूप संशोधन वेगवेगळ्या बाबतीत होतं. ॲग्रीच्या अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत, अजैविक घटक, त्यांच्यावर संशोधन केलं जातं. कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, हरित क्रांती. कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती असे म्हणतात. गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीडनाशकांचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका व डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारत यांचे योगदान यासाठी फार मोलाचे आहे. श्वेतक्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन. आता बघा, व्हाईट रिव्होल्यूशन. आता दुधाचं उत्पादनात वाढ घडून आणणे, त्याला म्हणायचं श्वेतक्रांती. दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते, पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हते. सहकाराच्या आणि जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. लक्षात ठेवायचे नाव, गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोत्पादन चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेली होती. आता नीलक्रांती बघूयात आपण. नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. म्हणजे काय? तर आपली लोकसंख्या तर वाढलेली आहे, त्यामुळं अन्न पुरावं यासाठी पाण्यात वाढणाऱ्या प्राण्यांचा वापर अन्न म्हणून जर केला तर शेतीवरचा ताण कमी येईल. म्हणून नीलक्रांती, ब्ल्यू रिव्होल्यूशन करण्यात आली. पूर्व आशियाई देशामध्ये शेततळे, म्हणजे पूर्व आशियाई देश म्हणजे जपान, इंडोनेशिया, हे जे देश आहेत, म्यानमार, ह्यांच्यामध्ये शेततळे आणि त्यात वाढणारे मासे हे पारंपरिकदृष्ट्या त्यांच्याकडं होतं, पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे आणि कोळंबी इत्यादींपर्यंत न थांबता इतर प्राणी आणि वनस्पती यांचासुद्धा विचार आता होतो आहे. भारत सरकारनं नीलक्रांती मिशन 2016 NKM16 या कार्यक्रमाच्या द्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडलेला आहे आणि यासाठी 50%पासून 100%पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. म्हणजे अक्षरशः पैसे वाटत आहे सरकार की तुम्ही शक्य असेल तर तुम्ही करू शकता अशा प्रकारचं मत्स्योत्पादन. तर ही आहे नीलक्रांती. इंग्लिशमध्ये बघा, व्हाईट रिव्होल्यूशन. डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ड थ्रू द कोऑपरेटिव्ह मूवमेंट अँड यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी दॅट डेअरी कॅनॉट बी अलाइड बट इट विल बी अ मेन स्ट्रीम बिझनेस. डॉक्टर वर्गीस कुरियन ह्यांनी ही प्रूव्ड दॅट डेअरी इज नॉट ओनली अलाइड, म्हणजे फक्त सह उद्योग नाही आहे तर तो मुख्य उद्योग होऊ शकतो. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मूवमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाईम हाय स्टेटस. दॅट वॉज अवर फर्स्ट डेअरी, आनंद डेअरी ॲट गुजरात. व्हाईल अचीविंग द सेल्फ सफिशियन्सी इन डेअरी बिझनेस व्हेरियस एक्सपेरिमेंट्स वर परफॉर्म फॉर क्वालिटी कंट्रोल, न्यूअर डेअरी प्रॉडक्ट्स अँड देअर प्रिझर्वेशन. आपल्याकडं ज्या दूध उत्पादक संघ आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या डेअरीज आणि दूध उत्पादक संघ, हे ह्या व्हाईट रिव्होल्यूशनचाच परिणाम आहे. ब्ल्यू रिव्होल्यूशन. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस यूजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्यूशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज वोट टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय एनकरेजिंग द पीपल फॉर पिसिकल्चर बाय लॉन्चिंग द प्रोग्रॅम नीलक्रांती मिशन 2016 NKM16. 50% टू 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन दिस केस. सबसिडीज 100%. मरीन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कटला अँड अदर फिशरी प्रॉडक्ट्स लाईक श्रीम्प, लॉबस्टर आर बीइंग कल्चर्ड ऑन लार्ज स्केल.
सो दीज आर द ब्ल्यू ग्रीन एंड व्हाइट रिवोल्यूशन. नाउ वी विल सी फर्टिलाइजर्स. टू टाइप्स ऑफ फर्टिलाइजर्स आर यूज इन एग्रीकल्चर एज वी नो. ऑर्गेनिक मैन्यूअर दैट मीन्स ओनली कंटेनिंग बायोटिक फैक्टर्स एंड देयर वेस्ट मटेरियल ऑफ बायोटिक फैक्टर्स एंड केमिकल फर्टिलाइजर्स. वाटर होल्डिंग कैपेसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्स विथ सॉइल कॉन्जर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मैन्यूअर. सो विथ द हेल्प ऑफ ऑर्गेनिक मैन्यूअर वॉट आर द बेनिफिट्स. वॉटर होल्डिंग कैपेसिटी इम्प्रूव्स एंड सॉइल कॉन्जर्वेशन इज ऑल्सो देयर. दीज टू यूजेस. अपर लेयर ऑफ सॉइल इसेंशियल इन एग्रीकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्यूमस फॉर्मेशन. ह्यूमस मीन्स वॉट? ह्यूमस मीन्स नथिंग बट कंटेनिंग बायोटिक फैक्टर्स और वेस्ट मटेरियल ऑफ बायोटिक फैक्टर्स विच कैन बी डिकम्पोज्ड वेरी इजिली. सो दिस इज ह्यूमस. वेरियस इसेंशियल इलेमेंट्स लाइक एन पी के. एन मीन्स नाइट्रोजन, पी मीन्स फॉस्फरस एंड के मीन्स पोटेशियम. दीज एलिमेंट्स आर मेनली द फूड, मेन फूड ऑफ द प्लांट. कैन बी अवेलेबल टू क्रॉप्स ड्यू टू अर्थवर्म्स एंड फंगी. रिमेंबर वेल, एन पी के कैन बी अवेलेबल टू द क्रॉप्स ड्यू टू विच ऑर्गेनिजम्स? अर्थवर्म्स एंड फंगी. फॉर एम सी क्यू ऑल्सो यू रिमेंबर वेल. इन सॉइल लेस फार्मिंग दैट इज हाइड्रोपोनिक्स लिक्विड केमिकल फर्टिलाइजर्स आर यूज. सॉइल लेस फार्मिंग मीन्स नथिंग बट हाइड्रोपोनिक्स एंड हियर लिक्विड केमिकल फर्टिलाइजर्स आर यूज. हाउएवर देर आर मोर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ लिबरल यूज ऑफ केमिकल फर्टिलाइजर्स. केमिकल फर्टिलाइजर्सचा कसला यूज आहे? लिबरल. लिबरल म्हणजे बेसुमार वापर. इट इन्क्लूड्स डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ सॉइल. मराठीत बघा, खते. शेती व्यवसायात दोन प्रकारची खते वापरली जातात. एक म्हणजे सेंद्रिय आणि दुसरं म्हणजे रासायनिक खते. सेंद्रिय खतांच्या वापराने काय होतं बघा, दोन फायदे. भूसंधारण होऊन म्हणजे जमिनीची धूप होत नाही, आणि दुसरं काय, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. कुथित मृदेच्या निर्मितीमुळे म्हणजे ह्यूमस ज्याला म्हणतात, आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे बुरशीमुळे, गांडूळ आणि बुरशी यांच्यामुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक एन पी के पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती म्हणजे हायड्रोपोनिक्समध्ये सुद्धा विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. यामुळे शेती नापीक होते. नाव इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स बघा, इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? कीटकनाशके. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट्स कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. दिस सेंटेन्स इज फॉर द फार्मर्स बिकॉज देर इज द ऑल प्लांट्स हॅव इट्स नॅचरल इम्युनिटी, ओन नॅचरल इम्युनिटी टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स. बट स्टील फार्मर्स आर यूजिंग इन्सेक्टिसाइड्स. इरिस्पेक्टिव ऑफ द नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर्स लाईक फ्रॉक्स अँड इन्सेक्टिवोरस बर्ड्स, पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन ईल्ड. बघा, इरिस्पेक्टिव ऑफ नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर्स, विच आर नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर्स? फ्रॉक्स आर देअर, बर्ड्स आर देअर, इन्सेक्टिवोरस बर्ड्स आर देअर. They can kill the insect very easily because that is their food. But then also insecticides are used on large scale in the purpose of increase in the yield. Pesticides are in fact a type of poison. Now here disadvantages of pesticides or insecticides is given. Pesticides are in fact a type of poison. This poison enters the food web through water and food and its biomagnification occurs. ह्या फूड वेबमधून हे पॉइझन
नंतर इट सर्क्युलेट इनटू द ऑल लिविंग ऑर्गॅनिझम अँड इट इज व्हेरी हार्मफुल फॉर मेनी ऑफ देम. दॅट इज कॉल्ड ॲज बायो मॅग्निफिकेशन. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅलॅथिऑन, क्लोरोपायरिफोस एटसेट्रा हॅव बीन प्रूव टू बी डेंजरस. रिमेंबर द नेम. कीडनाशके. वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक आणि कीटकभक्षी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरीसुद्धा उत्पादन वाढीसाठी शेतकरी कीटकनाशकांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जरी आता बघा, कीटकनाशक हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी आणि अन्न यामार्फत अन्न जाळ्यांमध्ये पसरते, त्यामुळे जैविक विषवृद्धी होते. DDT, मॅलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी अनेक कीटकनाशके घातक ठरली आहेत. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी दुसरा करणार आहे.